नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ज्ञानेश्वरीज रेसिपीमध्ये। आणि आज आपण पाहणार आहोत कच्च्या मुगडाळीपासून बनवलेली महिनाभर टिकणारी खुसखुशीत अशी रेसिपी, जी बाहेर घ्यायला गेलात तर 1000 रुपये किलो तुम्हाला मिळेल। आणि बनवायला खूप सोपी आहे ही रेसिपी, आपण घरीच बनवूया। जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। एका वेगळ्या पद्धतीने बनवलेली नवीन अशी रेसिपी आहे, तुम्हाला नक्की आवडेल। मुलांच्या टिफिनला देता येईल, तुम्हाला ब्रेकफास्टच्या, त्याचबरोबर नाश्त्यालाही खाता येईल आणि महिनाभर टिकूनसुद्धा राहील अशी ही मस्त अशी रेसिपी। कशी बनवायची ते बघूया। सगळ्यात आधी विदाउट सालीची मी कच्ची मुगडाळ घेतलेली आहे। तुम्ही सालीची मुगडाळ घ्यायची नाही आहे, कारण याचा रंग बदलतो आणि मग रेसिपी आपली दिसायलाही छान दिसत नाही आणि मुलांना ती खावीशी वाटणार नाही। यासाठी विदाउट सालीची मुगडाळ घ्या आणि अशा पद्धतीने एका मोठ्या बाऊलमध्ये काढून घ्यायची मुगडाळ। ही प्रोसेस मी आदल्या दिवशी रात्रीच केली, म्हणजे भिजत घालण्याची। तर तुम्हाला काय करायचे, ही मुगडाळ जी आहे 5 ते 6 तास तरी कमीत कमी भिजवून घ्यायची, वेळ असेल तर रात्रभर नक्कीच भिजवून घ्या। आणि बघा, इथे मी आता इथे ही मुगडाळ 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे, म्हणजे 3 वेळेस स्वच्छ धुवून घेणार आहे, कारण यावरती पांढरा जो लेअर असतो तो पांढरा लेअर निघून गेला पाहिजे, पांढरं पाणी निघतं। बघा, इथे एक वेळेस धुतली, परत दुसऱ्या वेळेस धुती आहे, तरीसुद्धा छान व्यवस्थित धुवून घेण्यासाठी आपल्याला ही 3 वेळेस धुवून घेणं गरजेचं आहे, पांढरं पाणी निघतच राहतं। तर ही पॉलिशची डाळ असते विकतची, त्यामुळे यावरती असा पांढरा लेअर असतो, तो धुवून घ्यायचा 3 वेळेस पाण्याने आणि मग नंतर भिजत घालायची डाळ। भिजत घालताना पाण्याचं असं काही रिक्वायरमेंट नाही आहे, यामध्ये पाणी हवं तेवढं तुम्ही घाला। थोडं जास्त घातलं तरी चालेल, कारण मुगडाळ भिजायला खूप पाणी लागतं आणि मुगडाळ भिजल्यानंतर दुप्पट होते। तर इथे मी पाणी जे आहे ते डाळीच्या वरती 1 इंच येईल एवढं घातलेलं आहे आणि यावरती आता झाकण ठेवायचं आहे। आणि झाकण ठेवून आपण ही मुगडाळ भिजवून घ्यायची। मी रात्रभर भिजवून घेते आहे, तुम्हाला सांगितलं तसं मी 6 ते 7 तास भिजवली तरीसुद्धा छान मुगडाळ भिजली जाईल। चला मग आता दुसऱ्या दिवशी मी इथे मुगडाळ भिजवून घेतलेली आहे। बघा, इथे छान भिजलेली आहे आणि मस्त फुगलेली आहे। आपण यामधलं जे पाणी आहे ते वेगळं काढणार आहोत, त्यामुळे मी ही मुगडाळ आता चाळणीवरती काढून घेते। चाळणीच्या खाली एक मोठं मी पातेलं ठेवलं आहे, तुम्ही कोणतंही भांडं ठेवा, चाळणी ठेवा आणि चाळणीवरती मुगडाळ अशा पद्धतीने काढून घ्या, जेणेकरून पाणी वेगळं होईल आणि डाळ वेगळी होईल। पाणी निथळून घ्यायचं आणि पाणी पूर्णपणे निथळलं की ही मुगडाळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची। मुगडाळ पूर्णपणे ओलीच आहे, याला कोरडं करायची आवश्यकता नाही। तर इथे बघा, मिक्सरला फिरवून घ्यायचे, यामध्ये न पाणी घालताच मी अशा पद्धतीने मुगडाळ मिक्सरला फिरवून घेतली आहे। आता आपल्याला छान अशी भरड होईल इतकीच फिरवायची आहे, खूप जास्त याची पेस्ट करत बसायचं नाही आहे। तर भरड झाली अशी झाली तरी पण चालेल। तर बघा, मिक्सरला फिरवलेली आहे पाणी न घालता आणि तेल कडकडीत गरम करून घेतलं आहे आणि आता मीडियम आचेवर गॅस केला आहे मी। आणि यामध्ये अशा पद्धतीने मुगडाळीचं पीठ जे आहे ते असं सोडून घ्यायचं, जसं आपण भजी बनवतो तसं छोट्या छोट्या आकारामध्ये हे पीठ सोडून घ्यायचं तेलामध्ये आणि मग हे तळून घ्यायचं आहे। तर मी इथे मीडियम टू हाय फ्लेमवर गॅस ठेवला आहे आणि त्यावरती आता हे छान असं तळून घेते। एकदम कुरकुरीत झालं पाहिजे, छान तळलं गेलं पाहिजे, एकदम सॉफ्ट असं व्हायला नको, ते होत नाही सॉफ्टसुद्धा, छान तळलं जातं। तर तुम्हीसुद्धा या पद्धतीने करून बघा, ही रेसिपी खूप परफेक्ट आणि छान अशी तयार होईल। पूर्ण रेसिपी बघा, म्हणजे तुम्हाला रेसिपी काय आहे, कशी आहे ते लक्षात येईल आणि आवडेलसुद्धा तुम्हाला आणि तुमच्या मुलांनासुद्धा। आणि पूर्ण रेसिपी पाहिल्यानंतर तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा नक्की आणि व्हिडिओला लाईकसुद्धा करा, जास्तीत जास्त रेसिपी शेअरसुद्धा करा। नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशा छान छान रेसिपी तुम्हाला रोजच्या रोज पाहायला मिळतील। आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका। 3 ते 4 मिनिट मी हे छान अशी भजी जी आहे छोटी छोटी ती तळून घेतली आणि नंतर आता काढून घेते। याचा सोनेरी रंग होईल इतपत याला छान तळून घ्यायचे आणि कच्ची राहायला नको, यासाठी सतत हलवत राहायचे। तर इथे मी सगळी भजी छान अशी एकसारखी तळून घेतली आहेत आणि मस्त असा याचा आवाज येतो आहे बघा, अशा प्रकारे तळून घ्यायचे, एकदम खडखड आवाज येतो याचा, इतपत छान तळून घेतलं याला। म्हणजेच मस्त असे हे तळून झालेले छोटे छोटे भजी जे आहेत ते आपण आता मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। खूप सोपी रेसिपी आहे बनवायलाही आणि चवीला खूप छान टेस्टी अशी तयार होते।
मिक्सरच्या भांड्यात सगळ्या अशा प्रकारचे हे भजी काढून घ्यायचे आहेत आणि याला झाकण लावून छान अशी याची पावडर बनवून घ्यायची आहे. बघा इथे अशा प्रकारे एकदम बारीकसर असं याला वाटून घ्यायचं आहे मिक्सरला. आणि हे बारीक केलेलं जे मिश्रण आहे हे आपण आता यामध्ये काही साहित्य घालणार आहोत आणि परत एकदा मिक्सरला फिरवणार आहोत. तर यामध्ये मी गूळ घातला आहे, चवीप्रमाणे गूळ घाला. मी इथे अर्धी वाटी गूळ वापरला आहे आणि हवं तर तुम्ही साखरही वापरू शकता, पण साखर वापरताना पिठी साखर वापरा आणि आवडीनुसार कमी जास्त थोडीशी करू शकता. एक वाटी मुगडाळ असल्यामुळे त्यासाठी मी अर्धी वाटी गूळ वापरला आहे, परफेक्ट प्रमाण आहे. तुम्हाला अजून जास्त आवडत असेल तर थोडंसं जास्त घातला तरी चालेल. गूळ जो आहे तो थोडासा किसून घ्यायचा म्हणजे पटकन मिक्स होतो. यामध्ये जी पावडर मी आत्ता घातली ती पावडर जायफळ वेलची आणि सुंठ एकत्र करून मिक्सरला वाटलं आणि ते मिक्सरला वाटल्यानंतर चाळणीने चाळून घेतलं. त्यामध्ये थोडी साखर घातली वाटताना म्हणजे छान पावडर तयार होते. त्याची रेसिपीसुद्धा तुम्हाला हवी असेल तर मला सांगा, मी तुम्हाला रेसिपीसुद्धा दाखवेन. थोडंसं चवीप्रमाणे मीठ घातलं मी आणि यामध्ये चमच्याभर तूप घालायचं आहे फक्त. मिक्सरला परत एकदा फिरवून घ्यायचं आहे. बघा इथे छान असं मिश्रण छान तयार आहे. यामध्ये सगळं साहित्य जे आहे ते एकजीव झालं आहे आणि मिक्सरला फिरवल्यामुळे हाताने व्यवस्थित मिक्स करायची आता गरज नाही आहे. तर छान असं एकजीव झालेले आहे. अधूनमधून थोडंसं चमच्याने हलवून मग ते मिक्सरला फिरवलं तरीसुद्धा छान मिक्स होतं. आता एका ताटामध्ये हे काढून घेतलं मी सगळं मिश्रण व्यवस्थित एकजीव झालेले बघा इथे. आणि मिक्सरच्या भांड्यालासुद्धा काही लागत नाही, अगदी व्यवस्थित हे मिश्रण मिक्सरमध्ये छान एकजीव होतं. आता यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालायचे, जे आपल्याला आवडत असतील ते यामध्ये ड्रायफ्रूट घाला. तर मी इथे बदामाचे थोडेसे काप घातलेत आणि थोडेसे मनुके यामध्ये घालती आहे. तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट कमी जास्त करू शकता. यामध्ये तुम्ही पिस्त्याचा वापरसुद्धा करू शकता. तर मी इथे मनुके आणि बदाम दोन्ही घातले आणि आता दुसरं मी काही घालत नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर अजूनही ड्रायफ्रूट तुम्ही घालू शकता. मनुके तुम्ही डायरेक्टली यामध्ये नाही टाकले आणि गार्निशिंगसाठी वापरले तरीसुद्धा चालेल. तर आता मी यापासून लाडू बनवून घेते. तर तुम्हाला ज्या साईजमध्ये आवडत असतील छोटे किंवा मोठे तर त्या साईजमध्ये तुम्ही लाडू बनवून घ्यायचेत. छान गोल गरगरीत असे मस्त दोन्ही हाताच्या साह्याने लाडू तयार होतात आणि छान असे हे लाडू महिनाभर टिकूनसुद्धा राहतात. मुलांना ब्रेकफास्टच्या टिफिनमध्ये काहीतरी वेगळं द्यायचं असेल, तोच ब्रेकफास्ट खाऊन त्यांना कंटाळा आला असेल, तर तुम्ही अशा प्रकारचे लाडू दिले तर त्यांचं पोटही भरेल आणि हेल्दी आणि टेस्टी अशी ही रेसिपीसुद्धा आहे, त्यामुळे त्यांना आवडेलही. आणि घरामध्ये मोठ्यांसाठीसुद्धा तुम्ही नाश्त्याला हे मुगडाळीचे लाडू खाऊ शकता. नाश्त्यासोबत खूप छान लागतात, टेस्टी होतात आणि बनवायलाही सोपेच आहे. चला मग अशीच ही रेसिपी जशीच्या तशी तुम्हीसुद्धा करून बघा, परफेक्ट रेसिपी तयार होते, नक्की तुम्हाला आवडेल. आवडली असेल रेसिपी तर रेसिपीला लाईक नक्की करा, कमेंटही करा. कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी झाली ते. जास्तीत जास्त व्हॉट्सअपला फेसबुकला शेअर करा आणि तुमच्या फ्रेंडसोबत फॅमिलीसोबतसुद्धा ही रेसिपी शेअर करा. एक लाडू मी तुम्हाला फोडून दाखवते. याचं टेक्स्चर बघा किती सॉफ्ट आणि मस्त असं आलेलं आहे, दाणेदार आणि सॉफ्ट असं टेक्स्चर याचं आलेलं आहे. चला मग पुन्हा भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद. आणि ही रेसिपीसुद्धा तुम्ही पूर्ण पाहिली त्याबद्दलसुद्धा तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद. तुमचं प्रेम आशीर्वाद असाच कायम असू द्या, तुमचा सपोर्ट असाच असू द्या. थँक्यू.